Hi Rinku, how are you? I am fine, sir. We have learned today introductions of sensory organs. ज्ञानेंद्रियांची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे. Yes, sir. जे इंद्रिय आपल्याला ज्ञान देतात त्याला ज्ञानेंद्रिय असे म्हणतात. लुक ॲट द ब्लॅक बोर्ड, फळ्याकडे बघ आणि मला सांग बरं हे पहिलं चित्र कसलं आहे ते. सर, पहिलं चित्र डोळ्यांचे आहे. अगदी बरोबर, डोळ्यांचं चित्र आहे. आता पुढील चित्र सांग बरं कोणते आहे ते. पुढील चित्र नाकाचे आहे. अगदी बरोबर, याला इंग्रजीत नोज म्हणतात, त्याला आपण नाक म्हणतो. पुढील चित्र सांग बरं बघू. तो कान आहे. अगदी बरोबर, तो आहे कान, त्याला इंग्रजीत इयर म्हणतात. पुढचे चित्र ओळख बरं. ही आहे जीभ. अगदी बरोबर, ही आहे जीभ, याला इंग्रजीत टंग असे म्हणतात. आता हे चित्र ओळख बरं कोणते आहे ते. ही आहे त्वचा, म्हणजेच आपल्या अंगावरची कातळी. बरोबर, ती त्वचा आहे, तिला इंग्रजीत स्किन म्हणतात. तू या ठिकाणी जे चित्र पाहिलेत ते मी सांगतो. आईज, नोज, इयर, टंग, स्किन हे आपल्या शरीरावरची इंद्रिय आहेत, यांनाच ज्ञानेंद्रिय म्हणतात. ते आपल्याला ज्ञान देतात. मग तू म्हणशील की असं कोणतं ज्ञान देतात ते आपल्याला, त्याबद्दल मी तुला थोडक्यात सांगणार आहे. तू सुद्धा सांगू शकते की या ज्ञानेंद्रियांकडून आपल्याला काय माहिती मिळते ती. मग त्यामध्ये डोळे, आईज, मला तू सांग बरं कोणतं ज्ञान देतात बरं हे डोळे. सर, या डोळ्यांनी मी छान छान गोष्टींचे पुस्तकं वाचते. मी शाळेचा अभ्यास या डोळ्यांनीच करते. तसेच यात्रेला पण जेव्हा जाते तेव्हा मला या डोळ्यांनी संपूर्ण यात्रा पाहायला मिळते. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की मी त्या डोळ्यांनी सहज बघू शकते. अरे वा, किती छान सांगितलेस तू. तुला या ज्ञानेंद्रियाचे कोणते काम आहे हे माहीत आहे म्हणून तू चटकन त्या गोष्टी सांगितल्यास. आता मला सांग बरं, तुझ्याजवळ नाक आहे, मग तू या नाकाचा उपयोग कशी करते बरं, कोणतं ज्ञान घेते या नाकाने. मी नाकाद्वारे अगरबत्तीचा सुगंध, फुलांचा सुगंध आणि घरात बनवलेल्या पदार्थांचा सुगंध घेते. पण अचानक दुर्गंधी आली तर मी चटकन नाकावर रुमाल ठेवते. अगदी बरोबर, आता मला पुढील ज्ञानेंद्रियाची ओळख करून घेऊया. कान, कानाद्वारे तू कोणते ज्ञान घेते. मी कानाद्वारे छान छान कविता, गाणी, गप्पा, गोष्टी ऐकते. तसेच मला जर कोणी जर माझ्या नावाने आवाज दिला, हाक मारली की मी चटकन तिकडे लक्ष देते. आता मला सांग बरं, जीभ या ज्ञानेंद्रियामार्फत तुला कुठले ज्ञान होते. ही जीभ, हिला इंग्रजीत टंग असे म्हणतात. गोड, आंबट, तिखट, तुरट ह्या चवी या जिभेमुळे कळतात. आणि मला या जिभेमुळे गोड पदार्थच जास्त आवडतात. हो.
ओके मी सर. अगदी बरोबर. आता पुढील ज्ञानेंद्रिय बघूया. ही आहे त्वचा, याला इंग्रजीत स्किन असे म्हणतात. आपल्याला त्वचा हे कोणते ज्ञान देते बरं, तू सांगू शकतेस का? सर, आपल्याला त्वचेमुळे स्पर्श ज्ञान होते. अंगावर कुठेही माशी किंवा डास बसला किंवा खरचटले तर आपण सहज त्या त्वचेच्या संवेदनातून जाणवू शकतो. आपण दैनंदिन जीवनात या ज्ञानेंद्रियांचा नियमित वापर करीत असतो, परंतु या 5 ज्ञानेंद्रियांची कामे कोणती आहेत हे थोडक्यात सांगू शकते का तू? यस सर, आपले ज्ञानेंद्रिय 5 आहेत. आईज, डोळे, नोज, नाक, इयर, कान, टंग, जीभ, स्किन, त्वचा. आयडेंटिफाय आवर वर्क, आमचे काम ओळख, असे ज्ञानेंद्रिय सांगतायत. मी सहज त्यांचे काम ओळखू शकतो. इयर, कान, कानाचे काम ऐकणे. टंग, जीव, जिभेचं काम चव घेणे. आईज, डोळे, डोळ्याचे काम आहे पाहणे. नोज, नाक, नाकाचे काम आहे सुगंध घेणे किंवा श्वास घेणे. स्किन, स्किनचे काम आहे स्पर्शातून ज्ञान देणे. अतिशय सुंदर रीतीने तू ज्ञानेंद्रियांना ओळखलेत आणि त्यांची कामे सांगितलीत.